सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदी फाट्यावर मारत जत पोलीस झाले सैराट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 नंतर सर्वत्र संचारबंदीचे आदेश आहेत. तसेच कोरोना टाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केले आहे. संचारबंदी आणि मास्कसाठी पोलीस खूपच आग्रही आहेत. चौकाचौकात लोकांना जबरी दंड करत आहेत, प्रसंगी फटकेही देत आहेत. पण याच नियमाला फाटावर मारत जत पोलीस सैराट झाले होते. काल रात्री 7 नंतर जत पोलिसांच्या अंगात आले होते. मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता सैराट झालेले पोलीस रंगपंचमीच्या निमित्ताने चित्रपटातील विविध गाण्यांवर थिरकत होते. सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट यासारख्या गाण्यावर पोलीस बेधुंदपणे नाचत होते. 7 ते 9 या कालावधीत पोलिसांची रंगबाजी जोरात सुरू होती. बेधुंद होत रंग उधळणाऱ्या जग पोलिसांना आपण नियम फाट्यावर मारतो आहोत याचेही भान राहिले नव्हते. तोंडावर मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता आणि संचारबंदीचे भान न ठेवता पोलीस थिरकत होते. हाच कार्यक्रम सामान्य लोकांनी केला असता तर पोलिसांनी त्यांचा खिसा कितीला कापला असता, त्यांच्यावर किती केसेस टाकल्या असत्या. पोलिसांना आणि सामान्य माणसांना कायदा वेगळा आहे की काय? कायद्याचे रखवालदारच कायद्याला फाट्यावर मारून सैराट झाले तर सामान्यांनी काय करावे? जत पोलीस ठाण्याचे सगळे कर्मचारी स्वतः कायदा फाट्यावर मारून सैराट झाले होते. या सैराट पोलिसांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य माणसांना मास्कसाठी वेठीस धरणारे, त्यांच्यावर दंड करणारे, रात्री 8 नंतर कुणी व्यापाऱ्याने दुकान उघडे ठेवले जबरी दंड आकारणारे पोलीस कायद्यापेक्षाही स्पेशल आहेत का, असा सवाल सामान्य माणसांच्यातून विचारला जातोय. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.